पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येत आहेत सत्ता संघर्षानंतर लोकार्पण करणार आहेत, काय बोलतो? मुंबईकरांच्या बरेच दिवसापर्यंतच्या काही प्रलंबित प्रश्न होते, ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या 6 महिन्यात मार्गी लावले आणि त्याकरता आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे मुंबईत त्यांचं आगमन होते आणि मला नक्कीच खात्री आहे की मुंबईकरांचे जे बरेच दिवसापासूनचे प्रलंबित प्रश्न होते ते नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते मार्गी लागतील. येणाऱ्या काळाला नवीन कामांचे भूमिपूजन पण होणार आहे. जी कित्येक दिवसापासून मुंबईकरांची मागणी होती त्या सगळ्या मागणी जवळजवळ 38,000 कोटीची कामं आज त्याचं भूमिपूजन होणार आहे. नक्कीच मला खात्री आहे की मुंबईकर सगळे आणि त्यामुळेच या सभेला आज आनंदाने मुंबईकर सगळे इकडे या सभेत सहभागी होत आहेत. सर, जे आता आज विकासाची कामांचे भूमिपूजन होणार आहे त्यासाठी ठाकरे गटाकडनं बोललं जाते की हे विकासाची कामे आम्ही केले पण श्रेय आता हे भाजपकडनं घेतलं जातं असं आहे. तुम्ही 2.5 वर्ष सत्तेत होता, तुम्ही तुमचा लेखाजोखा का मांडला नाही? आम्ही आज 6 महिन्यात आम्ही काय कामं केलं याचा लेखाजोखा आम्ही आज जनतेसमोर मांडतोय आणि जनतेला माहिती आहे की या राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे सेना आणि BJP हे दोघं मिळूनच या महाराष्ट्राचा विकास करू शकतात, या मुंबईचा विकास करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येतील आणि सर्वांसाठी चांगलीच बातमी देणार असं त्यांनी म्हटलं आहे. कॅमेरा पर्सन चेतनचा, मनोज जारकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.